सर एक मिनट सर एक मिनट एक मिनट एक रंग रंगून साफ सुथरे केलेले आहे. पालिकेचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की खूप चांगली त्यांनी या ठिकाणी स्वच्छता त्या संस्थापकांनी रुजवलेल्या परंपरेचा आदर करीत नवनवीनतेकडे जात अधिकार आणि साडेपाच आमचे जे असंख्य खातेदार ठेवीदार हितचिंतक आणि आमचा जो स्टाफ आहे त्यांना आहे. आमची स्टाफची सेवा ही संपूर्ण भारतामध्ये मानली जाते की खूप चांगली सेवा ही स्टाफ करण्यात मिळते. आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे. आम्हाला जेव्हा लोक भेटतात तेव्हा सांगतात की कॉसमो बँकेची सेवा फारच सुंदर आहे, आपुलकीची आहे, प्रत्येक नावाने आमचे सेवक वर्ग कस्टमर ओळखतात आणि याची एक विशेष परंपरा आणि विशेष याचं लोक श्रेय आमच्या सेवकांना देतात याचा आम्हाला अभिमान आहे. साहेब मी एक सांगेन आपल्याला या कॉस्मॉस टावर अनेक जेव्हा आम्ही नॅशनलाइज बँकाच्या किंवा प्रायव्हेट सेक्टर बँकाच्या इमारती बघायचो आणि सहकारी बँकांच्या इमारती बघायचो तेव्हा असं वाटायचं की नॅशनल बँका किंवा सहकार कॉपरेटिव्ह खाजगी बँका या करू शकतात, मग सहकार क्षेत्रात आपण राहून आपण अशी काय बिल्डिंग बांधू शकत नाही. आणि असं मनाशी ठरवलं आणि संचालक मंडळानेही त्या गोष्टीला दाद दिली आणि म्हणून आज राजभवन रोडवर गणेशखिंड रस्त्यावर 15 मजली इमारत ही या ठिकाणी आपण बांधलेली आहे. 80,000 स्क्वेअर फुटाचं पार्किंग आणि टोटल 2,70,000 फुटाचं बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे. अत्याधुनिक सर्व सुविधाने युक्त कस्टमर म्हणजे त्याच ठिकाणी आम्ही युनिव्हर्सिटी रोड ब्रांच तिथं आम्ही स्थापन केलेली चालू केलेली आहे आणि त्याद्वारे अनेक चांगल्या सेवा सुविधा कॉर्पोरेट क्षेत्रातल्या सेवा सुविधा आम्हाला या सुविधा देता येतात. आणि या पद्धतीने एक प्रगतीचा पुढचा टप्पा पुढच्या 50 वर्षाच्या वाटचाल सहकार क्षेत्रातली चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठीच आज या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. आम्हाला खूप आनंद आहे. शुभ असते या ठिकाणी होत आहे. मी नावं घेतल्यानंतर त्वरेनं आपण नागपूर शाखेचं उद्घाटन त्यावेळी आमदार होते त्यावेळी देवेंद्रजींनी केलेलं आहे ते आपलं आठवतं. आज ते मुख्यमंत्री झाले आमच्या मध्यवर्ती गावाचं उद्घाटन करतायत. उद्या आम्ही इंटरनॅशनल हाऊस जर बांधलं तर त्यावेळी जिथे असतील दिल्लीला कुठं तिथं आम्ही त्यांना नक्की बोलावू हे मी मुद्दा करतो. नंबर दुसरी गोष्ट मला महत्वाची सांगावीशी वाटते की या बँकेचं नाव कॉस्मॉस हे आम्ही कधी बदललेलं नाही. 108 वर्षापूर्वी आमचे संस्थापक जे होते त्यांनी त्यावेळी कॉस्मॉस नाव ठेवलं. त्यावेळी आमच्या संचालक मंडळात तेली तांबोळी ख्रिश्चन मुसलमान महिला सगळे लोक पहिल्या संचालक मंडळ होते आणि कॉस्मॉस नाव आजपर्यंत आम्ही अभिमानाने पुढे जात होतो. नंबर 2 मी एक छोटी ओळख एवढीच देतो आहे ते जसे अध्यक्ष बँकेत आहेत तसे बाहेर सत्कार विसरला. कॉस्मॉस बँकेच्या या नव्या वास्तूचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी घोषित करतो आणि कॉस्मॉस बँकेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला आठवतं की मी महापौर असताना नागपूरमध्ये कॉस्मॉसची शाखा सुरू झाली आणि त्या उद्घाटनाला मी गेलो होतो. त्यानंतर सातत्याने कॉस्मॉस परिवारातले लोक हे माझ्या संपर्कात राहायचे आणि कुठेही भेटले तरी देखील मला आठवण करून द्यायचे की आमच्या नागपूर ब्रँचचं उद्घाटन तुम्ही केलं होतं सर मला ठाकेल तर ते आणि बऱ्याच दिवसापासून कृष्णकुमारजींनी मला हे सांगून ठेवलं होतं की आमचं कॉर्पोरेट ऑफिस तयार होत आहे आणि त्याच्या उद्घाटनाला तुम्हाला यायचं आहे. मला असं वाटतं की मी मुख्यमंत्री व्हायच्या आधीच या कार्यक्रमाला यायचं असं त्यांनी मला सांगितलं होतं. आता त्यांना स्वप्न पडलं होतं काय मला माहिती नाही पण त्यांनी बऱ्याच आधी मला निमंत्रण दिलं होतं. कदाचित तुमच्या निमंत्रणाचाच हा परिणाम असेल गोयलजी की मला मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. अतिशय सुंदर अशा प्रकारचं कॉर्पोरेट ऑफिस
मला असं वाटतं की अनेक खासगी बँकांचे, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे कॉर्पोरेट कार्यालय बघण्याची संधी मला मिळाली, पण मी जर असं म्हटलं तर ते चूक होणार नाही की मी बघितलेल्या ऑफिसेसमध्ये एवढं वेल डिझाईन, एवढं चांगलं, एवढं सुंदर ऑफिस दुसरं कुठलंही नाही. हे मी बघितलेल्या ऑफिसेसमधलं सगळ्यात सुंदर ऑफिस आहे. अशा प्रकारचं कार्यालय हे या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे. आणि कार्यालय तयार करत असताना अनेक गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केला आहे. आणि म्हणून ज्या ज्या लोकांचं स्वागत या ठिकाणी केलं, मग ते आर्किटेक्ट्स असतील, ते इंटिरियर डिझायनर्स असतील, ज्यांनी संपूर्ण स्ट्रक्चरचं काम केलं ते असतील, असे वेगवेगळे जे सगळे मंडळी आहेत, या सगळ्या लोकांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण सर्व प्रकारांनी पुण्याच्या एकूण सगळ्या वातावरणामध्ये एक नाविन्यपूर्ण अशा प्रकारची भर टाकणारी, ज्याला आपण आयकॉनिक म्हणू शकतो, अशा आयकॉनिक बिल्डिंगपैकी एक बिल्डिंग आज कॉस्मॉसने या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि ती तयार करत असताना बँकेची संकल्पना